भारतीय जीवन विमा निगम LIC कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदानी विरोधात घोषणाबाजी करत निषेधात्मक आंदोलन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या मैत्रीमुळे जनतेची SBI आणि LIC मधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी यांनी बनावट कंपन्या स्थापन केल्या आहेत, तसेच अमेरिकेतील एका संस्थेनं याचं पितळही उघड पाडलंय. अशा प्रकारे मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीचे देशातील जनतेला नुकसान सहन करावं लागतंय. केंद्रातील भाजपचं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. उद्योगपती अदानी यांना भारतीय स्टेट बँक आणि LIC मधील पैसे उद्योगात गुंतवण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. आज उद्योगपती गौतम अदानी यांचा महाघोटाळा उघड झालाय. यामुळे LIC व स्टेट बँकेतील गोरगरिबांचा पैसा धोक्यात आलाय. सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व घोटाळा उघडकीस यावा यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील LIC कार्यालयासमोर निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्र गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जास्तीत जास्त फायदा मिळून देण्याचं काम हे भाजप सरकार व त्यांचे मित्र नरेंद्र मोदी हे करत आहेत. देशातील जितक्याही सार्वजनिक संपत्ती आहेत ते जास्तीत जास्त ते अदानी समूहाला विकण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि त्याच्यामुळे आज देश गंभीर आणि आर्थिक संकटात जात आहे. LIC असेल, SBI असेल, LIC SBI याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकरदार असतील, गरीब वर्ग असेल, मध्यमवर्गीय असतील, महिला असतील, या सर्वांचा पैसा हा LIC आणि SBI मध्ये अडकलेला आहे आणि हेच चुकीचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. यातला जो सर्वसामान्यांचा पैसा आहे हा गौतम अदानींच्या समूहाकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा हा धोक्यात आलेला आहे आणि आज देश त्यामुळे एक आर्थिक आणि गंभीर संकटातनं जात आहे. म्हणून गौतम अदानी या समूहाची चौकशी झालीच पाहिजे अशी आम्ही या काँग्रेसकडनं आणि आमचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज आम्ही निदर्शनं केलेले आहेत आणि चौकशी व्हावी या संदर्भात हे आमचं आजचं निदर्शन आहेत. आणि आजचा गौतम अदानींचा हा जो घोटाळा आहे हा विश्व पातळीवरील सर्वात मोठा आणि शतकातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं आमचं ठाम मत आहे.